महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझा फॉर्म भरायला येत आहेत, उपमुख्यमंत्री येत आहेत, आणि इथंसुद्धा सगळे दिग्गज नेते आहेत, विशेषतः पालकमंत्री मुश्रीफ साहेब असतील, माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा असतील. कोल्हापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आपल्यासोबत आहेत. थोड्या वेळातच ते आपला फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणाहून रॅलीने जाणार आहेत. स्वतः मंडलिक साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, फॉर्म भरण्याची वेळ आलेली आहे, कशा पद्धतीनं आज शक्तीप्रदर्शन असेल? साधारणतः 12-12:30 उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अगदी मोठ्या प्रमाणावर चंदगडपासून, पन्हाळ्यातल्या विभागापासून, गगनबावड्यापासून लोक या लागले आहेत, असं फोन आलेले आहेत. आत्तापर्यंतसुद्धा पन्हाळ्यातल्या महिला मोठ्या संख्येने इथं आलेल्या आहेत. ही सगळी लोकं यायला कदाचित उशीर होईल, पण तोपर्यंत 10:30 आम्ही ही रॅली आमची चालू करतो आहे. त्यामध्ये वेळेत जर आली तर मुख्यमंत्री महोदय इथे येतील, उपमुख्यमंत्री महोदय इथे येतील, आणि वेळ जास्त लागला तर ते तिथं कुठं आम्हाला जॉईन होतील. खरं तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून मी या आजच्या दिवशी येणारच असं परवा दिवशी त्यांनी सांगितलं होतं. विशेष लक्ष कोल्हापूर जिल्ह्यावर नाही, मुख्यमंत्री महोदयांचा स्वभावच आहे, कुठल्याही गोष्टीची सुरुवात अतिशय मायक्रो प्लॅनिंगनं ते करतात. आपण मुख्यमंत्री आहे त्याच्यापेक्षा त्यांना आपण मुख्य नेता आहात याचं भान जास्त असते, आणि म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये ते अशाच पद्धतीने लक्ष घालतात, म्हणून ते यशस्वी मुख्यमंत्री आहेत. मोठ्या प्रमाणात आता कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी यायला लागलेले आहेत. कसं बघता एकूणच तुमचे प्रतिस्पर्धी असतील, अनेक उमेदवार रिंगणात आहेत? खरं म्हटलं तर प्रतिस्पर्ध्याकडे बघून मी निवडणुकीत उभा नाही, माझ्या महायुतीनं मला उभं केलं आहे, आणि महायुतीची शक्ती या ठिकाणी फार मोठी आहे, त्यांच्या ताकदीवर मी उभा आहे. दुसऱ्या बाजूला मोठे आहेत का लहान आहेत याचे मी विचार अजिबात करत नाही. बलाढ्य नेते तुमच्या सोबत आहेत, धनंजय माडिक असतील, मुश्रीफ साहेब आहेत, कशा पद्धतीने तुमचं नियोजन चालू आहे? सगळे बलाढ्य नेते आता काय फक्त नियोजनात नाही, त्यांनी प्रत्यक्षाला प्रचाराला सुरुवात केली आहे. या पुढच्या काळामध्ये घरोघर कसं जाता येईल या पद्धतीचं नियोजन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले, त्या पद्धतीने कार्यकर्ते पुढच्या काळामध्ये काम करतील. 5 वर्षाचा तुम्हाला अनुभव तर आहे, तर पुढचं व्हिजन कसं असणार आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रलंबित जे प्रश्न होते गेले अनेक वर्ष, हे जवळजवळ 100% काम हे 5 वर्षामध्ये पूर्ण झाले. त्यातील काही राहिलेले काम, उदाहरणार्थ खंडपीठ होणं, यासाठी माझं प्राधान्य आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा प्रदूषणमुक्त होणं यासाठीसुद्धा माझं प्राधान्य आहे. आणि मग कोल्हापूरमध्ये आय टी क्षेत्र विकसित होणं, कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीच्या सोयी करणं, विशेषतः फुटबॉल अकॅडमी करणं, ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. कन्व्हेन्शन सेंटर आता कोल्हापूरला मंजूर आहे, त्याची लवकरात लवकर पूर्तता करून घेऊन कोल्हापूर दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय सोयी झालेला आहे. आणि यात्रास्थळ विकासासाठी जो 600 कोटीचा निधी झाला आहे तो वाढवून कदाचित 1200 कोटीपर्यंत जाईल काय, हा सगळा निधी मंजूर करून कोल्हापूर या धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अधिक ताकदवर बनवणं, हे माझं व्हिजन आहे. दररोज तुम्हाला 1000 लोक भेटत असतात, अगदी ग्रामीण भागातून शहरापर्यंत, अशी एखादी सूचना किंवा असं एखादी मागणी तुम्हाला आठवते का की ती खूप महत्त्वाची आणि ती केली पाहिजे? कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थानं जो लोकांचा आग्रह जुन्या काळामध्ये असायचा, तो जमिनीच्या शेतीला पाणी मिळावं, हे सिंचनाचे प्रकल्प जवळजवळ आता पूर्ण झाले. आजसुद्धा जलजीवन मिशनच्या माध्यमातून घराघरापर्यंत हे पाणी जाते, त्याचा पिण्याचे पाणी जाते, त्यामुळे लोकं सुखी समाधानी आहेत. मोदींच्या काळात सामान्य घटकाला ताकद देण्याचं काम केलं, तरीसुद्धा तरुणांची वाढती बेरोजगारी या दृष्टीनं अजून रोजगार व्हावेत, यामध्ये विशेषतः आय टी सारखं क्षेत्र विकसित व्हावं ही तरुणांची मागणी आहे. त्यासाठीसुद्धा ते क्षेत्र विकसित करण्यासाठी पुढच्या काळामध्ये मी प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री स्वतः तुमचा फॉर्म भरण्यासाठी येत आहेत, काय भावना आहेत? अतिशय अभिमानास्पद असं मला वाटते, स्वतः उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझा फॉर्म भरायला येत आहेत, उपमुख्यमंत्री येत आहेत, आणि इथंसुद्धा सगळे दिग्गज नेते आहेत, विशेषतः पालकमंत्री मुश्रीफ साहेब असतील, माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा असतील, राज्यसभेचे खासदार ज्यांच्या विरुद्ध मी लढलो होतो ते सुद्धा खांद्याला खांदा लावून माझा फॉर्म तर भरतातच, पण माझ्याहीपेक्षा 2 पावलं पुढे जाऊन प्रचार करतात, याचा आनंद निश्चितपणे नाही. 2024 खासदार मीच असणार हे मी पहिल्यापासूनच म्हणत आलो, त्याचं कारण असं मी काम केलं आहे आणि लोक विकासाला मतं देणारी जनता या कोल्हापुरात आहे. विकासाला मतं देणारी जनता कोल्हापुरात आहे, त्यामुळे येणाऱ्या 2024 निवडणूक ही माझीच असणार आहे आणि मीच खासदार आहे, असा पुनरुच्चार पुन्हा संजय मंडलिक यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.